मी अंबादास दानवे यांना सांगितलं की हक्कभंग टाकायचाच, पक्षाचाही आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. एक दुसरी गोष्ट आहे, मतदार ऍक्च्युली परत घ्या, अंबादास दानवे यांनी हक्कभंग चांगले केलं. आम्ही त्यांना सांगितलं की हक्कभंग टाका तुम्ही, लोकप्रतिनिधींचा अपमान जर हे या ठिकाणी कुलगुरू करत असेल, आणि नेहमीच करतात, नेहमीच करतात. आमचे डॉक्टर तुकाराम सराफ हा त्या ठिकाणी हे सगळे विद्यापीठ कक्ष सांभाळतो शिवसेनेचा, आणि स्वतः आपण किती वेळेस गेलो होतो छत्रपती भारतीय विद्यार्थी सेनेनं युवा सेनेनं केली होती पहिली मागणी 2015 आणि त्यासाठी मी चोपड्यांकडे 2-4 वेळेस गेलो होतो, आता या येवलेंकडे पण गेलो होतो की लवकर पुतळ्याचं काम सुरू करा वगैरे वगैरे. ही मागणी मूळ शिवसेनेची आहे आणि शिवसेनेने त्या ठिकाणी आणि हे सगळे जर झालं तर त्या ठिकाणी मला एक सांगायचं तुम्हाला की आम्ही इतकं केलं तरी त्याने कमीत कमी एखादं कार्ड तर पाठवा तुम्ही. ठीक आहे, विरोधी पक्षनेत्याचा तुम्ही अपमान केला, आमदारांचा अपमान केला, पण कार्ड तर पाठवा ना. ज्यांनी हे केलेलं त्यांना हे तू विसरता का, हे माझं स्पष्ट मत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.